नमस्कार, जय सद्गुरु। नेचर ब्लॉग रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर मी आज बनवणार आहे तूप, घरगुती तूप बनवणार आहे, एकदम मस्त रवादार तूप छानपैकी। तर त्यासाठी ही एवढी साय आहे, हे पहा। आणि आपल्या ज्या कढईमध्ये आपल्याला साय काढायची आहे, तूप काढायचं आहे, त्याच कढईमध्ये आपण ही साय घेऊया आणि याला कमीत कमी अर्धा तास असे हलवत राहू अशाप्रमाणे। आणि जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला असेच हलवून घ्यायचे आहे, हे पहा, असे फेटत राहायचं आहे जोपर्यंत। आणि ते पाणी जेव्हा ते सुटेल त्यावेळेस ते पाणी आपल्याला नेत्रून घ्यायचं आहे। त्याच्यामुळं असं काय होतं की गॅस आपला वाचतो आणि लवकर आपलं तूप तयार होते। आता ह्या प्रकारे आपलं असं पाणी निघालेलं आहे, हे पहा, असं पाणी आता हे आपल्याला पाणी आता नितरून घ्यायचं आहे। तर हे पाणी मी आता नितरून घेणार आहे। हे पहा, असं पाणी आपल्याला सुरं काढून घ्यायचं आहे, हे पहा। अशा प्रकारे आता हे पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता ही कढई मी गॅसवर ठेवणार आहे, गॅस ऑन करणार आहे। हे पहा, गॅस मी ऑन केलेला आहे आणि एकदम मस्त आता आपण तूप काढायचं आहे, म्हणजे याला हलवत राहायचं आहे एकसारखं, म्हणजे खाली असं जळणार नाही, लटकणार नाही काही, हे पहा। हे पहा, मस्त झालंय। आता जोपर्यंत आपलं तूप तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असं हलवतच राहायचं आहे, हे पहा। असं हलवत राहिल्याने खाली जळत नाही आणि एकदम छान असे ते होते, मस्त रवादार। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे एकसारखं, हे पहा। हे पहा, एकदम मस्त आपलं तूप होत आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता की मस्त असं। आणि आजूबाजूला काही कडा जळलेला सुद्धा नाही आणि खाली सुद्धा जळलेलं नाही। तर अजून थोडा वेळ आपण होऊ देऊ, 2-1 मिनटं मस्तपैकी मस्त झालं, एकदम छान असं। हे पहा, किती छान दिसतं, एकदम मस्त। तर आता आपलं तूप होत आलेलं आहे, हे पहा। आता मी गॅस बंद करणार आहे आणि थोडा वेळ 5 मिनटं असंच राहू देणार आहे आणि त्यानंतर तूप एका डब्यामध्ये काढणार आहे। हे पहा, मस्त आपलं तूप असं तयार झालेलं आहे। आता हा असा खोल चमचा मी घेतलेला आहे, असा खोल चमच्याने आता हे आपल्याला असं तूप काढायचं आहे। आणि त्याला चाळणीसुद्धा ही अशी तारेचीच पाहिजे, हे पहा, तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने मी आता काढत आहे, हे पहा, किती नितळ असं तूप आहे। हे पहा, हे पहा, तूप आपलं काढलं गेलेलं आहे आणि हा खवा आहे। तर हा मी ह्या कढईमध्ये टाकणार आहे, हे पहा,
कढ़ाई मध्ये टाकला आणि याच्यात आपण साखर घालून थोडं गॅसवर ठेवूया. साखर घालते, हे पहा थोडीशी साखर घालायची आपल्याला आणि मस्त कमी गॅसवर थोडासा हलवायचा आहे. हे पहा आणि खूप छान लागतो हा खवा खायला, एकदम मस्त लागतो भारी. हे पहा किती छान असं तूप आलेलं निघालेलं आहे. तर तुम्हीही अशाच पद्धतीने तूप घरच्या घरी काढा. हे पहा किती मस्त आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.